नमस्कार सर्वांना। खूप जणांना असे प्रॉब्लेम असतात की ब्लाऊज कटिंग होत नाही किंवा माप व्यवस्थित येत नाहीत किंवा असं होतं तसं होतं। प्रत्येक गोष्टीचे प्रॉब्लेम आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सॉल्व होणार आहेत। पूर्ण व्हिडिओच्या त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा। आपण ब्लाऊजच्या मापावरून पूर्ण असं ब्लाऊजची कटिंग करणार आहोत असे त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा। एक असं स्किप करून नका बघू, कारण त्यामुळे तुम्हाला काही समजणार नाही। त्यामुळं पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हे आहे ब्लाऊज पीस आणि साडी थोडीशी बाजूला काढून ठेवलेली आहे। ब्लाऊज पीस आणि त्याचा अस्तर आहे, ही त्याच्यासाठी थोडी लेस आहे। आपण शिवून पण घेणार आहोत, याच व्हिडिओमध्ये नाही पुढच्या व्हिडिओमध्ये शिवून घेणार आहोत। मी फक्त आहे आपलं याच्यामध्ये कटिंग सांगितलेली आहे। हे आहे अस्तर आपलं, हे अस्तर घेतलेलं आहे। पाहू शकता असं एका साईडनी फक्त मोडून घ्यायचं आहे आणि सरळ ठेवायचं आहे। पहिल्यांदा आपल्याला पहिली स्टेप जी आहे कटिंगची हीच करायची आहे। स्टेप काढून ठेवायची, नंतर त्यासाठी मग आपल्याला जे ब्लाऊज आहे ते वरचं ते ब्लाऊज साईडला घेऊन त्याचे हुक्स वगैरे लावून असं पूर्ण टाईट करायचं आणि मगच आपल्याला त्याची माप घ्यायची आहेत। सरळ ब्लाऊज ठेवायचा असं आणि पूर्ण याच्या मुंड्यापासनं पूर्ण याच्यापर्यंत घ्यायचं आहे। ज्या साईडला आपल्याला हुकाची पट्टी असते त्या साईडपर्यंत आपल्याला पूर्ण घ्यायची आहे अशा पद्धतीने। तर तिथे आलेला आहे 8.5, पूर्ण असं ताणून ओढून घ्यायचं आहे, जेणेकरून म्हणजे थोडासा मध्ये घोळ असतो तो येत नाही, त्यामुळे आपल्याला पूर्ण असं ओढून घ्यायचं आहे। आणि जी बाजूनी पट्टी असते त्याच बाजूनी घ्यायचं आहे अशा पद्धतीने। 8.5 आलेला आहे, आपल्याला 1.5 इंच वाढवायचा आहे, तिथे 10 इंच घ्यायचं आहे, समजावं असं मी सांगत आहे। अशा पद्धतीने 10.5 इंच आपल्याला पूर्ण घ्यायचं आहे आणि 10.5 इंच घेतल्यानंतर ती पूर्ण भाग तसा करून घ्यायचा आहे। कम्प्लीट मी ठेवला आहे म्हणून कमी जास्त नाही केला, जास्त झाला असेल तुम्ही कमी करू शकता। पाठीमागनं ब्लाऊजचं आपल्याला उंची मोजायची आहे, एकदम असं सरळ धरून मोजायची आहे। अशा पद्धतीने उंची मोजलेली आहे मी, उंची आहे 12, ते आपल्याला 1/2 इंच वाढवायची आहे, 12.5 घ्यायची आहे पाठीमागची उंची अशा पद्धतीने। अशा पद्धतीने जर पूर्ण ब्लाऊज शिवले तर एकदम कम्प्लीट ब्लाऊज येईल अशा पद्धतीने। 12.5 अशी पद्धत तुम्हाला कधीच कोणीच सांगितलं नसेल जी की मी सांगते। अशा पद्धतीने ब्लाऊज शिवा नक्कीच कुठंच तुम्हाला फॉल्ट येणार नाही आहे। इथे आपल्याला मुंड्यासाठी घ्यायचं आहे 5.5 इंच, पुढं गळ्यासाठी घ्यायचं आहे मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि पुढे 3 इंच घेतलेला आहे, इथे 5.5 घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। हा पाठीमागचा भाग आहे, पुढचा भाग आपल्याला याच्यानंतर कट करणार आहोत आपण, त्यासाठी हा पुढचा भाग आहे। अशा पद्धतीने मागचा गळा आपल्याला मोजून घ्यायचा आहे। मागचा गळा आहे 10, आपल्याला पूर्ण कम्प्लीट 10 आहे अशा पद्धतीने पाहू शकता। कम्प्लीट 10 असा आहे, आपल्याला 10 इंचच घ्यायचं आहे पाठीमागच्या साईडला। आपल्याला डिझाईन करायची आहे त्यामुळे कमी जास्त असेल तरी काय प्रॉब्लेम नाही, फक्त आपल्याला गोल किंवा चौकोनी गळा घ्यायचा असेल तर तेव्हा आपण कमी जास्त करू शकतो। अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन करायची आहे गळ्याची, तुम्ही पूर्ण व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, तुम्हाला नक्की समजेल काय आहे कसं आहे। अशा पद्धतीने पूर्ण चौकोनी माप टाकून घेतलेला आहे, ते आपल्याला मुंड्याचा माप घ्यायचा आहे, ते घ्यायचं आपल्याला 1.5 इंच। 1.5 इंच घेतल्यामुळं काय होतं, मागची बाजू आहे त्यामुळं जास्तच घ्यायला लागतं, पुढच्या साईडला 1/2 इंच घ्यायला लागतं किंवा तुम्ही 1 इंच पण घेऊ शकता। अशा पद्धतीने आता मागच्या गळा आपल्याला डिझाईन करायची आहे। जर तुम्ही गोल करत असाल तर अशा पद्धतीने गोल करायची। मी 3 डिझाईन सांगणार आहे तुम्हाला, ही गोल झाली आणि चौकोनी तर ऑलरेडी होती, आता तुम्हाला अशी तिरकी डिझाईन घ्यायची। आपल्याला पूर्ण मला डिझाईन करायची आहे, शिवलेला व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा त्यामुळं कळेल। अशा पद्धतीने घ्यायची आहे, अंदाज घ्यायचं आपल्याला ते। जर तुम्हाला सरासरी मापाने घ्यायचं असेल तर तुम्ही 1/2 इंच बाजूला घेऊ शकता, तुम्ही पाहता तिथं जिथं मी क्रॉस केलं तिथे तुम्ही 1/2 इंच बाजूला घेऊ शकता। अशा पद्धतीने जे आपलं कट करून घ्यायचं आहे, आता जसं आहे तसं पूर्ण प्लेन असं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून सोपं पडतं। नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मी परत परत सांगते कारण काय होतं कधी कधी समजत नाही आणि परत कमेंट वगैरे येतात की म्हणजे हे नाही किंवा हे राहिलं, त्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजतं तुम्हाला। तेच आपण कट केलेली बाजू आता ह्या दुसऱ्या साईडला आपल्याला टाकायची आहे, जी की 10 इंच आपण मोजून ठेवलेलं होतं पूर्ण तिथे, आणि तिथं आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे, जे हे पुढचा भाग आहे त्यामुळे 1/2 इंच वाढला पाहिजे। अशा पद्धतीने 1/2 इंच पूर्ण वाढून घ्यायचं आहे खालच्या साईडनी आणि वरच्या साईडनी जसं आहे तसंच ठेवायचं आहे। अशा पद्धतीने
आणि वरवर आपल्याला इथं रेषा मारून घ्यायचे आहेत जी की आपण कट केलेला आहे तिथे, जेणेकरून आपल्याला परत तिथे माप घ्यायची गरज नाही, फक्त पुढचा वगैरे गळा वगैरे तिथे तेवढे माप घ्यायला लागतील। अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। तर इथे आपल्याला फर्स्ट गळ्याचं माप काढून घ्यायचं आहे। गळ्याचं माप तुम्ही पाहू शकता किती आहे, साडेपाच आहे। तर अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचा आहे, सहा घ्यायचा आहे, शिवण्यामध्ये वगैरे जातं त्यामुळं सहा इंच घ्यायचा आहे। आणि आपल्याला तिथे चौकोनी गळा करायचा आहे। तुम्ही लक्षात ठेवा, चौकोनी पुढची डिझाईन, गळ्याची डिझाईन आपली चौकोनी असणार आहे। लेस वगैरे लावून शिवायचा आहे। अशा पद्धतीने पूर्ण चौकोनी गळा केलेला आहे। एकदम इझी आणि एकदम सोपी आहे, एका टक्सचं ब्लाऊज आहे, एकदम सिंपल सिंपल असं मी तुम्हाला सांगितलं आहे। अशा पद्धतीने पूर्ण चेस्टचं माप जर बघायला गेलं तर आपल्याला 32 इंचाचं आहे। हे मी घेतलं इकडच्या साईडला क्रॉसपट्टी 3 इंच आणि पलीकडच्या साईडला 2.5 इंच। आता इथे आपल्याला एका टक्सचं ब्लाऊज असल्यामुळे तिथं आपल्याला 4.5 इंचावर टक्स मारायचा आहे। आणि उंचीला हाईटला घेतलेलं आहे 3 इंच, इकडे अर्धा अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे जे की ते मध्ये जातं। अशा पद्धतीने एका टक्सचं ब्लाऊज पूर्ण प्रिन्सेस कटसारखं दिसतं, पण आपल्याला सोपायला शिवायला सोपं जातं आणि एकदम इझी वाटतं आणि मस्त वाटतं। त्यामुळं मी अशाच पद्धतीनं शिवत असते, पाहू शकता। आणि हे जे गळं आहे ते आपल्याला पूर्ण मधून घ्यायचं आहे, अर्धा इंच खालून घ्यायचं आहे चौकोनापासून। आणि पूर्ण आपल्याला जी बाहीची उंची आहे तिथे तर आपल्याला तसं करायचं आहे। पूर्ण हे कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला ब्लाऊज। माझं नाव आहे रेणुका आणि आपण पाहत आहात रेणुका गोदे ब्लॉग चॅनल। असंच आतापर्यंत जसा सपोर्ट आहे तसंच कायम असू द्या। आणि नवीन काही तुम्हाला प्रश्न वगैरे असतील तर त्याचे तुम्ही पण मला विचारू शकता, मी त्याचे आन्सर नक्की देईन, नक्की देण्याचा प्रयत्न करेन। किंवा काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। अशा पद्धतीने पूर्ण आपली कटिंग पुढची आणि मागची अशी झालेली आहे। क्रॉसपट्टी वगैरे साईडला ठेवून द्यायची, सगळं काही काढून झालेलं आहे। अशा पद्धतीने ही मागची बाजू आहे आणि पुढची बाजू आहे, ते व्यवस्थित ठेवायची, कारण जेवढं आपण व्यवस्थित जेवढं ठेवाल तेवढं शिवते वेळेस प्रॉब्लेम येत नाही, त्यामुळं सगळं व्यवस्थित असं ठेवायचं। आणि जे उरलेलं कापड वगैरे आहे त्यात आपल्याला हुकाची पट्टी आणि बटनपट्टी आपल्याला पूर्ण हे करून घ्यायची आहे। ही 2 इंचाची आपल्याला हुकाची पट्टी काढून घ्यायची आहे। आणि नंबर सेकंड आहे जिथे आपण हुक लावतो ती पण पट्टी आपल्याला 1 इंचाची त्यातनंच काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता जे काही उरलेला कापड होता त्यातनं मी काढून घेत आहे। त्यामुळं काय होतं, कापडाची बचत होते आणि कुठे एक्स्ट्रा लागलं तर आपल्याला घेऊ शकतो। आपण एका टक्सचं ब्लाऊज असल्यामुळे इथे खूप कापड उरणार आहे, कटोरीचं वगैरे असेल तर त्याच्यासाठी खूप लागते, कापड खूप लागत असतो त्यामुळं। अशा पद्धतीने पूर्ण आपण करून घेतलेलं आहे। आता आपल्याला मागची बटनपट्टी राहिलेली आहे, मागची पट्टी जिथं आपण जोडतो ती मागची पट्टी राहिलेली आहे, ती पूर्ण मी करून घेतलेली आहे। ती तेवढीच घ्यायची, आपण 10 इंचाचं माप घेतलेलं त्यामुळं ती इझी पडतं। आता आपल्याला स्लीव्ज आपल्याला काढायच्या आहेत, पाहू शकता अशा पद्धतीने। ब्लाऊजचा जे काही माप होता ते मी अंदाजे म्हणजे पूर्ण हे करून घेतलेला होता मी तुम्हाला, मला असं आलं आहे की लक्षात आलं असेल तुमच्या। अशा पद्धतीने एकदम सोपं आणि इझी आहे, तुम्ही पूर्ण जर प्रयत्न केलात तर म्हणजे अशा पद्धतीने। इथे आहे 4 इंच आहे, तर आपल्याला 4.5 इंच घ्यायचं आहे। ही रुंदी आहे, रुंदी आपल्याला पहिल्यांदा 7.5 इंच घ्यायची आहे। अशा पद्धतीने 7.5 इंच आपल्याला स्लूजची जी रुंदी असते ती 7.5 इंच असते, त्यामुळं पेपरवर पहिल्यांदा कट करायचं आहे, कारण आपल्याला पब बाह्या करायच्या आहेत। त्यामुळं ते पण पब बाहीचा मी पूर्ण कम्प्लीट व्हिडिओ टाकणार आहे, ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। अशा पद्धतीने आता आपल्याला 4 इंच आहे, तर आपल्याला 4.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 1/2 इंच वाढवायचं आहे, कारण अस्तरचं ब्लाऊज आहे, फक्त थोडं थोडंसंच मध्ये जातं, त्यामुळं फक्त 1/2 इंचच वाढवायचं आहे आपल्याला। आणि तिथून कमी करते वेळेस आपल्याला 3 इंच कमी करायचं आहे, 4.5 मधनं 3 गेले किती राहिले तेवढे आपल्याला घ्यायचे आहेत 1.5 इंच। अशा पद्धतीने आणि आपल्याला पूर्ण स्लीवचा आकार द्यायचा आहे आणि
कट करून घ्यायचा आहे पेपर, जेणेकरून तुम्ही पेपरवर म्हणजे बाहिकावर पेपरवर कट करतो आपण, कारण ते आपल्याला पूर्ण जोडायचे आहे आणि जेव्हा आपण तिथे माप घेऊ तेव्हा ही बाई आली पाहिजे. तुम्ही असं याच्यावरती पण करू शकता, पण मला पप बाई करायची आहे त्यामुळं मी असं कट करून घेत आहे. अशा पद्धतीने अस्तर आपल्याला, अस्तर जेवढं पेपर आहे तेवढंच अस्तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. पूर्ण अस्तर कट करून घ्यायचं आहे, जेवढं माप आहे तेवढं पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे अशा, जेणेकरून माप फिसकणार नाही अशा पद्धतीने. आपल्या आता कट बाही कट करून झालेली आहे, त्यावरच अस्तर वगैरे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता तिथे कट मारायचं, जेणेकरून आपल्याला कळेल नंतर की कसं आहे कसं नाही. त्यामुळं शोल्डर वगैरे जे आपण घेतलं ते पण मी माप सांगते तुम्हाला. आणि एका साईडने आपल्याला थोडंसं अर्धा इंच कट करून घ्यायचं आहे, जी समोर बाजू येत असते त्या भागासाठी आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे. आता राहिलेला भाग आपल्या पीसचा आपल्याला पूर्ण वरचं लेस जी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. जेव्हा आपल्याला लावायचं स्लीव्हजला वगैरे तेव्हा आपण ती लावू शकतो. अशा पद्धतीने पूर्ण लेस काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पूर्ण काढून झालेलं आहे. आता ते दुहेरी आपल्याला असं टाकायचं आहे, जसं आपण अस्तरचं पीस टाकलं होतं त्याच पद्धतीने ते टाकायचं आहे. अस्तरचं ब्लाऊज इझी असतं एकदम, फक्त एकदम घेतलं ना याच्यामध्ये लक्षात आलं ना एकदा एकदम इझी जातं शिवायला वगैरे. पाहू शकता अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित साफ टाकून घ्यायचं आणि बंद बाजूकडून बंद बाजूच ठेवायची. इथे लक्षात ठेवा तुम्ही कायम, अशा पद्धतीने बंद बाजूकडून बंद बाजूच ठेवायची. आणि जो मी गळा वगैरे सांगितला, शोल्डर वगैरे सांगितलं, ते कायमस्वरूपी 3 आणि 2.5 असतं जास्तीत जास्त करून. त्यामुळे मी सांगितलं 32 इंचाची चेस्ट आहे, त्या याच्याप्रमाणे मी तुम्हाला माप सांगत आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने पूर्ण आता मागचा भाग कट करून झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने पुढचा पण भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. असं पूर्ण ठेवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. कात्रिका कधी कधी नको नको म्हणत असते. अच्छा, थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपण शिवते वेळेस कसं कमी जास्त पडू नये. आपल्याला एक्स्ट्रा असेल ते आपण कट करू शकतो, पण कमी पडल्यानंतर कट नाही करता येत, त्यामुळं आपल्याला कधी पण एक्स्ट्रा भाग ठेवायचा आहे. तशाच पद्धतीने स्लीव्ज वगैरे आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे. आता इथं क्रॉस पट्टी काढते मी, एका साईडला कापड होतं थोडासा तिथल्या साईडने, कारण पप बाह्या करायचे तर आपल्याला स्लीव्ज करायच्या, त्यामुळं आपल्याला तिथं जास्त लागणार आहे, त्यामुळं पलीकडचं तसंच ठेवलेलं आहे मी. अशा पद्धतीने तुम्ही ही बाजू कट करू शकता. पूर्ण आता ही बाजू कट करून झालेली आहे. एक्स्ट्रा करू शकता किंवा बरोबर घेतलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपले क्रॉस पट्टी पण करून रेडी आहे अशा पद्धतीने. व्हिडिओ आवडला असता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि त्यासोबतच घंटीचं बटन दाबायला विसरू नका. त्यामुळं काय असे नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत असतं. अशा पद्धतीने पूर्ण आपले ब्लाऊज कटिंग करून रेडी आहे. तुम्ही पाहू शकता ही आहे बटन पट्टी, क्रॉस पट्टी वगैरे सगळं आहे. हे साईडला आपण जे काही काढलं होतं त्या सगळ्या पट्ट्या वगैरे सगळ्या एकत्रित ठेवायच्या घडी करून, जेणेकरून ते खराब होणार नाहीत. अशा पद्धतीने तो ती स्लीव्ज आहेत आणि ह्या क्रॉस पट्टी आणि ही पुढचा भाग आणि तो मागचा भाग. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. आशा आहे की तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजला असेल. काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.